मला नेहमीच प्रोफेसर व्हायचं होतं. आताही मला एमफिल आणि पीएचडी करायचंय. अरे मग तू हे तिला सांगत का नाहीये? एकतर तिला हे खोटं वाटेल, तिला बरं वाटावं म्हणून मी हे सगळं बोलतोय असं तिला वाटेल. दुसरं, तिने मला आहे तसं स्वीकारावं असं मला वाटतं. माझं घर, माझी फॅमिली आहे अशी. मी तिची फॅमिली नाकारत नाहीये. तिच्या घरचं मला सगळं पटेलच असं नाही, पण तिचं घर, तिचे आई बाबा हे असेल हे मी स्वीकारलंय. तसंच तिनेही मला माझ्या खर्चांसकट ऍक्सेप्ट करायला हवं ना. आणि हा ऍक्सेप्टन्स जोर तिच्यात निर्माण होत नाही, तोवर आमचं नातं वेगळ्या लेवलला जाणार नाही. आत्ता ती तिचा कम्फर्ट झोन सोडायला तयार नाहीये, पण माझ्या घरची सिस्टीम जर तिला बदलायची असेल, ती जर मान्य नसेल, तर तिने ती आधी स्वीकारावी आणि मग तोडावी. आणि हे फक्त उर्मीच करू शकते असं मला वाटतंय. माझ्या घराला आणि घरच्यांना बदलायचं नाहीये मला, पण त्यांचा जुनं ते चांगलं आणि नवं ते वाईट हा समज आहे ना, हा समज बदलण्याची ताकद फक्त उर्मीत आहे असं मला वाटतंय. माझ्या घरच्यांना काळाबरोबर चालायला उर्मी शिकवेल. तिला ना माणसं बांधून त्यांच्यात बदल घडवता येतो. तिचा हा गुण मला सगळ्यात जास्त आवडतो. जोडीदारिणीची माझी कल्पनाच उर्मीमुळे माझी मला कळली. जोडीदारीण म्हणजे नव्या जुन्याला एकत्र आणणारी, माणसं जोडून त्यांच्यात बदल घडवणारी सहचारिणी उर्मी. माझ्या मनाशी नाही, आत्म्याशी जोडली गेली. पुनर्जन्म असेलच तर प्रत्येक जन्मात माझा जो बेटर हाफ आहे तो हाच उर्मीच्या रूपातला.